नमस्कार. साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शासनानं दिलेली मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न करणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. रिक्षा टॅक्सी भाडे संदर्भातील हकीम समिती रद्द, नवी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय. दुधाचे दर प्रतिलिटर 2 ते 5 रुपयांनी कमी करण्याची कृषीमंत्री एकनाथ खडसे यांची दूध वितरण संस्थांना सूचना. अनिवासी भारतीयांसाठी थेट परदेशी गुंतवणुकीची मर्यादा शिथिल करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. जे जयललिता यांची अण्णा द्रमुकच्या विधिमंडळ नेतेपदी एकमतानं निवड, उद्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. आणि बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत भारताची सायना नेहवाल पुन्हा अव्वल स्थानावर विराजमान. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. शासनानं शेतकऱ्यांना दिलेली मदत बँकेत जमा झालेली असतानाही ज्या बँकांनी ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले नाहीत त्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल बुलढाणा इथं दिली आहे. गेल्या 2-3 वर्षापासून बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतोय. या शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार अभियान उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातल्या 267 गावांमध्ये जलयुक्त शिवार तर 119 गावांमध्ये बंधाऱ्याची कामं सुरू आहेत. या कामांची पाहणी काल मुख्यमंत्र्यांनी केली. यंदा कर्जाचं पुनर्गठन 30 जूनऐवजी 15 जूनपर्यंत करण्याचे तसंच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना प्राधान्यानं सौरपंप देण्याचे आदेश संबंधित विभागानं दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी काल संग्रामपूर तालुक्यातल्या करमाळा गावात जाऊन आनंद दुधमल या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांचं सांत्वनही केलं. राज्यात सर्वाधिक कापूस उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये नांदगाव पेठच्या धर्तीवर एकात्मिक वस्त्रोद्योग उद्यान उभारण्यात येणार असून स्थानिक खासगी उद्योजकांना अर्थसहाय्य करून प्रोत्साहन देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी काल अमरावती इथं दिली. नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीमधल्या नियोजित वस्त्रोद्योग उद्यानाचं भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते. कापूस पिकवणाऱ्या भागातच प्रक्रिया उद्योग सुरू झाले पाहिजेत हे शासनाचं धोरण असून त्याची सुरुवात अमरावतीपासून झाली आहे. या उद्यानासाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या असून हे मॉडेल देशात सर्वोत्तम ठरेल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. याच धर्तीवर राज्यात यवतमाळ, बुलडाणा, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांमध्येही वस्त्रोद्योग उद्यानं उभारण्यात येतील असं त्यांनी यावेळी सांगितलं. रिक्षा टॅक्सीचं भाडं निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली विद्यमान हकीम समिती रद्द करण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काल केली आहे. त्याऐवजी त्रिसदस्यीय तज्ञांची नवीन समिती नेमली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. हकीम समितीबद्दल नागरिक तसंच रिक्षा टॅक्सी चालक मालक यांच्यात असंतोष होता. या मुद्यावर ग्राहक पंचायतीनं न्यायालयात धाव घेतली होती त्यामुळे हकीम समिती रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं रावते यांनी सांगितलं. हकीम समितीच्या अहवालातल्या शिफारसीनुसार पुनर्विचार करून बदललेल्या परिस्थितीनुसार शिफारसी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय काल घेण्यात आल्याचं रावते यांनी स्पष्ट केलं. मे 2015 प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार करण्यात आलेली भाडेवाढ तात्पुरत्या स्वरूपात लागू होईल पण नवीन समितीचा अहवाल आल्यानंतर त्यातल्या शिफारसीच्या अधीन राहून भाड्यासंदर्भात उचित निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले. नव्या समितीचा अहवाल येत्या 6 महिन्यात अपेक्षित आहे. ग्राहकांना दूध कमीत कमी दरात मिळावं याकरता राज्यातल्या दूध उत्पादकांनी दुधाचे दर किमान 2 ते 5 रुपयांनी कमी करावेत अशी सूचना दुग्ध विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे. दुधाच्या किमतीवरून दूध उत्पादक आणि दूध विक्रेते यांच्यात सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं हस्तक्षेप करून हा आदेश दिल्याचं खडसे यांनी काल मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत सांगितलं. दूध विक्रेत्यांनी शेतकऱ्यांकडून किमान 20 रुपये प्रतिलिटर या दरानं दूध खरेदी करावं, त्यापेक्षा कमी दरात दूध खरेदी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. शालेय पोषण आहार तसंच अंगणवाड्यांमध्ये दूध भुकटीचा वापर करण्याचा निर्णयही शासनानं घेतला असून त्यामुळे दुधाच्या अतिरिक्त भुकटीची विक्री होईल असंही ते म्हणाले. भूसंपादन कायद्याअंतर्गत ग्रामीण भागात जमीन संपादित करताना रेडी रेकनरच्या 5 पट भाव जमिनींना देण्याचा तर शहरी भागात 2.5 पट भाव देण्याचा निर्णय घेतल्याचंही खडसे यांनी सांगितलं. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कोकणात समुद्रातील रेती उत्खननावर असलेली बंदी उठवून सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यात रेती उत्खननाला परवानगी देण्यात येणार आहे अशी माहितीही खडसे यांनी यावेळी दिली.
देशात येणारा भांडवलाचा ओघ वाढवण्यासाठी अनिवासी भारतीयांसाठी असलेली परदेशी थेट गुंतवणुकीची मर्यादा शिथिल करण्याचा निर्णय काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसंच पीएसएलव्ही कार्यक्रम सुरू ठेवण्यालाही मंजुरी देण्यात आली. यामुळे पृथ्वीचं निरीक्षण, अवकाश विज्ञानासाठी उपयुक्त उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यासोबतच व्यावसायिक करार करण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. आगामी 5 वर्षांसाठी त्याकरता 3,090 कोटी रुपयांची मान्यता मंत्रिमंडळानं दिली आहे. झारखंडमधल्या सिंद्री इथल्या बंद एफसीआय कारखान्याचं पुनरुज्जीवन करण्यासाठी 6,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. यामुळे प्रत्यक्ष 500 आणि अप्रत्यक्ष 3,000 रोजगार उपलब्ध होणार आहेत. याशिवाय आसाममध्ये नामरूप इथे सरकार आणि खासगी गुंतवणुकीतून नवीन अमोनिया युरिया साठवणुकीच्या केंद्राला मान्यता देण्यात आली आहे. ब्रह्मपुत्रा खोरे खत महामंडळाच्या आर्थिक पुनर्रचनेलाही मान्यता देण्यात आली आहे. तामिळनाडूतल्या अण्णा द्रमुक विधिमंडळाच्या नेत्या म्हणून पक्षाच्या नेत्या जे जयललिता यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे. बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्तता केल्यानंतर आज सकाळी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली. त्यात हा निर्णय झाल्यामुळे तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदावर पुन्हा एकदा विराजमान होण्याचा जे जयललिता यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्या उद्या सकाळी 11 वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री पनीर सेल्वम यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल के रोसय्या यांच्याकडे काही वेळापूर्वीच सुपूर्द केला आहे. दरम्यान जयललिता यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापासून प्रतिबंध करावा यासाठी काल सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयानं निर्दोष म्हणून सोडल्यानंतरच्या स्थितीत एखाद्या लोकप्रतिनिधीला पुन्हा लाभाच्या पदावर नियुक्त करण्यासंदर्भात दिशानिर्देश देण्याची तयारी करण्याची विनंतीही या याचिकेत करण्यात आली आहे. पावसाळ्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक कोकणात घेण्यात येणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी काल रत्नागिरी इथं दिली. गणपतीपुळे इथल्या भक्त निवासाच्या उद्घाटनासाठी आले असताना त्यांनी काल पत्रकारांशी संवाद साधला. जैतापूर प्रकल्पाच्या मुद्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यासंदर्भात आपला पक्ष शिवसेनेला सोबत घेऊनच अंतिम निर्णय घेईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. चंद्रपुरात संसद आदर्श ग्राम चंदनखेडा इथे जलयुक्त शिवार योजनेच्या विविध कामांचं भूमिपूजन केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी काल केलं आहे. शेततळी नाला खोलीकरण, सिमेंट नाला बांध आणि नाला रुंदीकरण कामांचा प्रारंभही त्यांनी यावेळी केला. जलयुक्त शिवार अभियानाच्या कार्यक्रमानंतर त्यांनी ग्रामपंचायत कार्यक्रमात चंदनखेडा संसद आदर्श ग्राम कामकाजाचा आढावा घेतला. तसंच प्रस्तावित कामं आणि योजना नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ दीपक म्हैसकर यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यामधल्या जांबखेडा गावातल्या शेतकऱ्यांनी पाणी टंचाईवर मात करत मोसंबीचं भरघोस उत्पादन घेतलंय. यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीतही सुधारणा झाली आहे त्याचीही यशोगाथा. दुष्काळी परिस्थितीवर मात करत आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून औरंगाबाद जिल्ह्यातल्या जांबखेडा गावातल्या शेतकऱ्यांनी मोसंबी पिकाचं भरघोस उत्पादन घेतलं आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत वर्ष 2010 गावकऱ्यांनी मोसंबीच्या फळबागांची लागवड केली. जिल्ह्यात आणि मराठवाड्यात इतरत्र दुष्काळी परिस्थिती असतानाही या गावानं प्रामुख्याने पाणी बचतीवर जोर दिला आहे. गावात 25,000 लिटर पाण्याची टाकी असून या टाकीचं पाणी फक्त पिण्यासाठी वापरलं जातं. इथल्या गावकऱ्यांनी पाणी बचतीचे धडे गिरवत संपूर्ण गाव तसंच आजूबाजूची 2 गावंसुद्धा टँकरमुक्त केली आहेत. या गावकऱ्यांनी सुमारे 30 हेक्टर क्षेत्रावर मोसंबी बागांमध्ये गेल्या वर्षीपासून फळधारणा घेतली असून आतापर्यंत सरासरी उत्पादन 14 लाख रुपये झालं आहे. या प्रगतीमुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास दुणावल्यानं त्यांनी मागच्या वर्षी सुमारे 8 हेक्टर जमिनीवर डाळिंबाच्या बागा फुलवल्या आहेत. या बागा फुलवण्यासाठी कृषी सहाय्यक जगदीश कवळी यांनी विशेष प्रयत्न केले. त्यापेक्षा मराठवाड्यामध्ये दुष्काळाची तीव्रता जास्त आहे आणि अशा परिस्थितीत सुद्धा शेतकऱ्यांनी मोसंबीच्या बागा वाचवण्यासाठी ठिबक सिंचन व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रयत्न केलेला आहे आणि ते खरंच इतर शेतकऱ्यांना सुद्धा प्रेरणादायी आहे. या मोसंबी बागांमध्ये आतापर्यंत सोयाबीन हे आंतरपीक दरवर्षी घेण्यात येत असून त्याचं उत्पादन 2 ते 2.5 लाखांच्या घरात गेलं आहे. पिकांसाठी पाणी नियोजन म्हणून ठिबक सिंचन संचही बसवण्यात आले आहेत.
या गावातले माजी सरपंच निवृत्ती वारसे पाटील फळबागा फुलवण्यासाठी शेतकऱ्यांना नियमित मार्गदर्शन करत असतात. पाण्याचं नियोजन करून कमी पाण्यामध्ये जास्तीची बाग वाचून उत्पादन जास्तीचं कसं निघेल या दृष्टीने गावकऱ्यांबरोबर गट शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून स्वतः देखील स्वतःची बाग चांगल्या पद्धतीने आज आपण या ठिकाणी पाहत असताना सक्षम अशी बाग आपल्याला पाहायला मिळते. मोसंबी बागांना आच्छादित करणं, बोर्डो पेस्टद्वारे झाडांचं किड्यांपासून संरक्षण करणं, खरडा छाटणीद्वारे पोषक द्रव्य संपूर्ण झाडाला पुरवणं यासारख्या अनेक सुधारित योजना राबवून शेतकऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात नवा आदर्श निर्माण केला आहे. नवोदित कलाकारांचं हक्काचं व्यासपीठ म्हणून ओळख असणाऱ्या ग्लोबल हार्मनी महोत्सवाला कालपासून पुण्यात सुरुवात झाली आहे. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक शास्त्र आणि सांस्कृतिक संस्था, अखिल भारतीय सांस्कृतिक संघ आणि ग्लोबल काउन्सिल आर्ट अँड कल्चर यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचं उद्घाटन श्रीमंत शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते झालं. या महोत्सवात देशभरातल्या 20 राज्यातले सुमारे 6,000 अधिक कलाकार सहभागी झाले आहेत. 11 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात नृत्य, नाट्य आणि संगीत क्षेत्रातल्या 1,000 अधिक कलाकृती सादर होणार आहेत. पाण्याविषयी सर्व काही या विषयावरचं एक प्रदर्शन मुंबईत आयोजित करण्यात आलंय. राज्याच्या जलस्रोत नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष रवी बुद्धिराजा यांनी काल या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. देशातल्या जलक्षेत्राबाबतचा अहवाल यावेळी प्रसिद्ध करण्यात आला. पाण्याचा पुरवठा आणि मागणी यात तफावत असल्यानं भविष्यात देशात पाणी टंचाई उद्भवू शकेल असा निष्कर्ष या अहवालात मांडण्यात आलाय. त्यामुळे पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापन क्षेत्रात येत्या 5 वर्षात महत्वपूर्ण गुंतवणूक होऊ शकेल आणि रोजगाराच्या सुमारे 10 लाख संधी उपलब्ध होतील असंही यात म्हटलंय. गंगा शुद्धीकरण मोहीम, स्मार्ट सिटी योजना, स्वच्छ भारत अभियान यामुळे या क्षेत्राला चालना मिळाली असल्याचंही यात नमूद करण्यात आलंय. या प्रदर्शनात 21 देशांमधले सुमारे 300 प्रतिनिधी सहभागी झाले होते. गेल्या 5 वर्षात मराठी कलाकारांनी सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार मिळवले असून त्यातले बरेचसे कलावंत ग्रामीण भागातले आहेत. हे विशेष कौतुकास्पद आहे असे उद्गार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल पुण्यात काढले. राजीव गांधी पुण्यतिथीनिमित्त वसंतदादा सेवा संस्था आणि प्रियांका महिला उद्योग संस्थेतर्फे देण्यात येणारा राजीव गांधी कलागौरव पुरस्कार अभिनेते सुबोध भावे यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. आपण महापुरुषांना इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात बंदिस्त करून ठेवलंय, त्यांच्या जीवनपद्धतीतला एक गुण जरी आपण घेतला तरी आपल्या आयुष्याचं सार्थक होईल असे उद्गार सुबोध भावे यांनी सत्काराला उत्तर देताना काढले. भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. गेल्या महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या मानांकनातही सायनानं प्रथम स्थान पटकावलं होतं. मात्र तिची पुन्हा घसरण झाली होती. आता 26 मेपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आपल्या कामगिरीत सातत्य राखून अव्वल स्थानावर कायम राहण्यासाठी सायनाला प्रयत्नशील राहावं लागणार आहे. दरम्यान बॅडमिंटन मानांकनात PV सिंधूची 12व्या क्रमांकावर घसरण झाली आहे तर पुरुष गटात के श्रीकांतनं आपलं 4थं स्थान राखलं आहे. P कश्यपही 13व्या स्थानावर आहे. हवामान. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. विदर्भाच्या बऱ्याच भागात तीव्र तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तुरळक भागात उष्णतेची लाट निर्माण होण्याचा इशारा हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शासनानं दिलेली मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न करणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. रिक्षा टॅक्सी भाडेसंदर्भातील हकीम समिती रद्द, नवी 3 सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय. दुधाचे दर प्रतिलिटर 2 ते 5 रुपयांनी कमी करण्याची कृषीमंत्री एकनाथ खडसे यांची दूध वितरण संस्थांना सूचना. अनिवासी भारतीयांसाठी थेट परदेशी गुंतवणुकीची मर्यादा शिथिल करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. जे जयललिता यांची अण्णा द्रमुकच्या विधिमंडळ नेतेपदी एकमतानं निवड, उद्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. आणि बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत भारताची सायना नेहवाल पुन्हा अव्वल स्थानावर विराजमान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.